नमस्कार मित्रांनो, माझं नाव सुप्रिय माडकर. या ठिकाणी मी तुम्हाला सरळ साध्या आणि सोप्या भाषेमध्ये मराठीमधून कोरलड्रॉ बेसिकची माहिती सांगणार आहे. प्रत्येकाला वाटतं की आपल्याला कोरलड्रॉ यावं म्हणणं, पण सुरुवात कुठून करावी हेच कळत नसते. तर आज मी तुम्हाला सुरुवातीपासून बेसिकमध्ये कोरलड्रॉ कसं शिकायचं हे सांगणार आहे. त्या अगोदर जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेजारी असलेल्या बेल आयकॉनला क्लिक करून नोटिफिकेशन तुमचं ऑन करून घ्या, जेणेकरून माझे नवीन नवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळून जाईल. यापूर्वी मी माझ्या चॅनलवरती मराठी टायपिंग 10 दिवसामध्ये कशी शिकायची याचे व्हिडिओ अपलोड केलेले आहे. त्याचबरोबर त्यासाठी लागणारे फॉन्ट, तुम्ही कुठल्या फॉन्टमधून मराठी टायपिंग करू शकता त्याचीही व्हिडिओ मी या ठिकाणी अपलोड केलेली आहे. तुम्ही त्या ठिकाणी ती व्हिडिओ बघून मराठी टायपिंग शिकू शकता. त्याचबरोबर इंग्लिश टायपिंग GCC TBC टायपिंग एक्झामसाठी जे टायपिंग आवश्यक आहे ते मी या ठिकाणी आपल्याला शिकवलेलं आहे. तुम्ही मराठी टायपिंगची आणि इंग्लिश टायपिंगची व्हिडिओ या ठिकाणी टायपिंग शिकू शकता. आज मी तुम्हाला कोरलड्रॉ बेसिक सांगणार आहे. या ठिकाणी न्यू डॉक्युमेंट क्लिक करायचे आहे. त्यानंतर तुम्ही इथं तुमच्या फाईलला एखादं नाव देऊ शकता, नाही दिलं तरी पण चालेल. मी या ठिकाणी डे 1 दिलेला आहे. तुम्ही नाव नाही दिलं तरीबी चालेल. पुढं पण आता आपण ज्यावेळेस आपण फाईल सेव्ह करतो त्यावेळेस आपण नाव देऊ शकतो. ओके केलेलं आहे. हे आपलं एक पेज ओपन झालेलं आहे. या ठिकाणी दिसतं आपलं एक पेज आहे. जर तुम्हाला या ठिकाणी आणखीन एक पेज जर वाढून पाहिजे असेल तर लेआउटमध्ये जावा, इन्सर्ट पेज करा. इथं पेज आहेत बघा, दोन केलं आपण ओके म्हणलं. आता इथं बघा 1, 2, 3 ही 3 पानं झालेली आहेत. मी या ठिकाणी तुम्हाला कोरलड्रॉची पहिल्यापासून सुरुवातीपासून जी बेसिक माहिती सांगणार आहे त्यामुळे तुम्हाला पुढे जाऊन तुमचं कोरलड्रॉ परफेक्ट होणार आहे. पण सुरुवात कशी करायची हेच बऱ्याच जणांना समजत नसतं. या ठिकाणी मी तुम्हाला हा जो टूल आहे पिक टूल किंवा आपण ह्याला सिलेक्ट टूल असं म्हणू शकतो ह्याचा उपयोग काय आहे मी तुम्हाला ह्या ठिकाणी आज सांगणार आहे. हा माझा पहिलाच व्हिडिओ आहे. मी तुम्हाला एकदम सोप्या भाषेमध्ये समजून सांगण्याचा प्रयत्न करतो. ह्या ठिकाणी ज्या कोणाला माझा व्हिडिओ आवडला असेल लाईक करा आणि कमेंट करून मला सांगू शकता की तुम्हाला माझा व्हिडिओ कसा वाटला. ही जी सध्या मी जी करतो आहे ह्याची माहिती मी तुम्हाला परत नंतर पुढे देणार आहे. आपण या ठिकाणी फक्त पिक टूलची माहिती घेत आहे, त्यामुळे तुम्हाला मी बाकीच्या गोष्टींची माहिती नंतर सांगणार आहे. अशा प्रकारे आज आपण या ठिकाणी पिक टूलला क्लिक केलेले आहे आणि ह्या पेजवरती तुम्हाला हे चौकोन कुठं पाहिजे ते त्या ठिकाणी तुम्ही असं उचलून घेऊ शकता. इथं अशा पद्धतीने इथं क्लिक करा, उचलून घ्या. जिथं पाहिजे तिथं तुम्ही क्लिक करून मधल्या सेंट्रल धरा किंवा जिथं हा असं जी मध्ये चौकून आलेला आहे तिथं तुम्ही ह्याला क्लिक दाबून धरून इथं उचलून ह्या ठिकाणी क्लिक सोडून द्यायची आहे. परत बघा, ह्या ठिकाणी क्लिक केलेली मी ह्याला दाबून धरलेलं आहे, ह्याला पेजच्या बाहेर नेलेलं आहे. त्यानंतर हे टेक्स्ट आहे, हा टेक्स्ट तुम्हाला जिथं पाहिजे तुम्ही तिथं ठेवू शकता. त्यानंतर परत ह्या चौकोन क्लिक करून तुम्ही ह्या पिक टूल साहाय्याने ह्याला असं इकड साईडला ओढू शकता. त्याचबरोबर तुम्ही इकड साईडने ह्याला ओढू शकता, इकडून इकडून. त्याचबरोबर हा जो कोपरा आहे तुम्ही कोपरा सुद्धा इकडे ह्याला ओढू शकता. बघा, या ठिकाणी आपण पिक टूल कसं वापरायचं आहे हे शिकत आहोत. एकदम सोप्या भाषेमध्ये मी तुम्हाला या ठिकाणी कोरलड्रॉ शिकवण्याचा प्रयत्न करत आहे. तर आज आपण पिक टूल शिकलेलो आहे. तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला मला कमेंटमध्ये सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर शेअर करा, लाईक करा.
आणि चॅनलला सबस्क्राईब करा, त्या शेजारची बेल आयकॉन आहे त्याला क्लिक करा, जेणेकरून माझे पुढचे व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळून जाईल.